एसटी बस उभी होती। प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या एसटी बसवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत। ही घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राळेगाव वडकी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361B वरील 8 मुर्डी राहणार राळेगाव फाट्यावर घडली। कमलाबाई मारुती पोहनकर 65 वर्ष राहणार वाढोना बाजार असे मृत महिलेचे नाव आहे। वनी आगाराची MH06S8825 क्रमांकाची बस राळेगाव येथून वडकीकडे येत होती। वाढोना बाजार जवळच्या 8 मुर्डी फाट्यावर प्रवासी घेण्यासाठी ही बस थांबली। दरम्यान वाढोना बाजाराकडून येणारी दुचाकी MH29HH7966 या बसवर धडकली। यात दुचाकीवरील कमलाबाई मारुती पोहनकर यांचा जागीच मृत्यू झालाय। कलावती सोनवणे 45 आणि दुचाकी चालक सुजल सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळावरून नागरिकांनी वडकी पोलिसांशी संपर्क केला। ठाणेदार विजय महाले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केलाय। अपघातग्रस्त बस व दुचाकी वडकी पोलिसांनी ताब्यात घेतली होती। मित्रांनो, एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। खूप खूप धन्यवाद।